हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ब्रेन ब्रशअप अकॅडमी. जसं की तुम्ही थंबनेल बघितलंच असेल की मी पेपर अनालिसिस करणार आहे की कसा 2017 महाट्रान्सको ॲक्च्युली कसा होता आणि त्याचा पॅटर्न काय होता. मी अनालिसिस पूर्ण केले, माझ्याकडे 45-46 क्वेश्चन्स होते, त्याचं मी अनालिसिस केले. बऱ्यापैकी 50 क्वेश्चनपर्यंत कव्हर झालेत आणि त्याचा पेपर मी टेलिग्रामला टाकेल आणि टेलिग्रामची लिंक खाली दिलेली आहे. आता प्रिपरेशन कसं करायचं ह्यातनं तुम्हाला कळेलच, त्यामुळं प्रिपरेशन कसं करायचं मी सांगत बसत नाही, कारण तुम्ही स्वतः अनालाइज कराल आणि मी सोबतच सांगेल की प्रिपरेशनचा मोड तुमचा कसा असला पाहिजे, कशा वेचा मोड असला पाहिजे. हा काय, ही काही जेईची एक्झाम नाही किंवा महा डिस्कॉम नाही, हे डिफरन्शिएट महाट्रान्सको करत आहे. म्हणजे मी ऑब्झर्व केलं की महाडिस्कॉमचे पेपर ऑब्झर्व केले आणि महाट्रान्सकोचा बी पेपर ऑब्झर्व केला, तर ह्या पेपरमध्ये काहीतरी वेगळं आहे आणि क्वेश्चन्स पण क्वालिटी अशी आहे की भरपूर प्रॅक्टिकल बेस, म्हणजे थोडीशी ट्विस्ट बेस. म्हणजे एक मार्क कसे गेटला यूज करतात, सपोज डिफरन्शियल कंपाऊंड मोटार आहे, त्याची एक वाइंडिंग काढली तर काय होईल, किंवा त्याची एक वाइंडिंग शॉर्ट केली तर काय होईल, किंवा त्याची मेन वाइंडिंग हे केली तर काय होईल, असे वेगवेगळे क्वेश्चन्स आहेत. हे सगळे क्वेश्चन्स अजून ऑटो ट्रान्सफॉर्मरवर असेल, वेगळा क्वेश्चन डिझाईन असेल, एका क्वेश्चनमध्ये 2-3 क्वेश्चन कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला असेल त्यांनी. म्हणजे 4 ऑप्शन दिले आहेत, ए अँड बी, बी अँड सी, अशा प्रकारचे क्वेश्चन जे आहेत ते त्यामध्ये आहेत. तुम्हाला क्वेश्चन पेपर टाकतो आहे ते बघून घ्या आणि पेड स्टुडंटसाठी 2-3 दिवसात प्रत्येक सब्जेक्टवर, म्हणजे जी फॅकल्टी आहे ॲनालॉग डिजिटलची, ती ॲनालॉग डिजिटलचे क्वेश्चन्स टाकतील सॉल्व करून. आणि मी माझे जे सब्जेक्ट आहेत, कंट्रोल असेल, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स असेल, ते सब्जेक्टचे मी क्वेश्चन पहिल्यांदा तुम्हाला दिसतील. की महाट्रान्सकोला मॅसेज टू स्टुडंट ही टॅब नवीन ॲड केलेली आहे खालच्या साईडला पेड स्टुडंटला, त्यामध्ये बघत जावा की काही नवीन अपडेट्स येत आहेत का. आम्ही त्यामध्ये दररोज अपडेट करत असतो की आता आपल्याला हे करायचे ते करायचे, प्लॅन्स तुम्हाला रिलीज करत असतो, ते बघत जावा. ओके, हे झालं पेड स्टुडंटसाठी. आता त्याचा आता आणखीन एक तुम्हाला सांगतो, व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर मुलं कमेंट करतायत, हे करतायत. आतापर्यंत जे BBAचे स्टुडंट होते, म्हणजे ते ऑनलाईन असू द्या ऑफलाईन असू द्या, सगळ्यांसाठी जो पेड कोर्स आहे तो फ्री आहे. कारण मी क्लासमध्ये प्रत्येक आल्यावर सांगत असतो की तुम्ही एकदा क्लास लावला की तुम्हाला लाईफटाईम क्लास मिळणार आहे. त्यामुळे आम्ही पहिल्यापासून जे सांगत आलेलो आहे मुलांना, बऱ्यापैकी मुले सक्सेस झालेले आहेत आणि त्यांना जेही असून पण त्यांना आणखीन प्रिपरेशन करायची येईची, त्यांच्यासाठी पण हा क्लास पूर्णपणे फ्री असणार आहे. ओके, पेड क्लास. हां, आपला तर ऑफलाईन, आपला तर यूट्यूबवर चालूच आहे, डोंट वरी. कंट्रोल सिस्टीम झाला की आणखीन कोणता तरी सब्जेक्ट तुमचे, जसे मला येतील रिव्ह्यूज ह्या पेपर अनालिसिस नंतर, तर कोणता सब्जेक्ट घ्यायचा ते तुम्ही नक्की कळवाल, किंवा कोणते टॉपिक घ्यायचे ते नक्की कळवाल, कारण त्यातनं मला तुम्हाला आणखीन जास्त कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग द्यायला आवडेल. ओके, चल आपण डायरेक्ट अनालिसिसकडे जाऊ. बघा, प्रॉपरली अनालिसिस करायचं म्हटलं तर मी सब्जेक्ट लिहितो, पॉवर सिस्टीम लिहितो, मशीन्स लिहितो, पॉवर सिस्टीम, मशीन्स, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स, नेटवर्क, वर लिहितो बेसिक इलेक्ट्रिकल, बेसिक इलेक्ट्रिकल लिहितो, पॉवर सिस्टीम झालं, नेटवर्क आणि मायक्रो प्रोसेसर, कंट्रोल सिस्टम, बेसिक पॉवर कंट्रोल सिस्टम. बघा, बेसिक इलेक्ट्रिकलमध्ये 3 क्वेश्चन्स पडलेले आहेत. किती पडलेले आहेत बघा, आपण पूर्ण अनालिसिस करणार आहेत. ह्यामध्ये किती क्वेश्चन पडलेले आहेत, 3, आउट ऑफ विच ह्यामध्ये मी शिकवताना पण 2 ह्याच्यामध्ये डिवाईड करत असतो, बेसिक इलेक्ट्रिकल सर्किट आणि बेसिक मॅग्नेटिक सर्किट. बेसिक इलेक्ट्रिकल, सॉरी सर्किट नाही, बेसिक इलेक्ट्रिकल, मग करंट आणि व्होल्टेज रिलेटेड ज्या क्वांटिटी असतात, आणि बेसिक मॅग्नेटिक मॅग्नेटिझम, मग ह्यामध्ये मॅग्नेटिक फ्लक्स असतील, बी असेल, एच असेल, ह्या रिलेटेड कन्सेप्ट असतील, किंवा टाईप्स ऑफ मॅग्नेट्स असतील,
ह्या सर्व कन्सेप्ट यामध्ये मी घेत असतो. तर ह्यावर एक क्वेश्चन पडलेला आहे आणि यावर दोन क्वेश्चन पडलेले आहेत म्हणजे मॅग्नेटिक मटेरियल, कारण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि ते मॅग्नेटिक मटेरियल किंवा मॅग्नेटिझमवर कसे क्वेश्चन प्रॉब्लेमॅटिक कसे येऊ शकतात ते त्या दिलेले आहे. आजच्या लेक्चरमध्ये मी पेडला तो व्हिडिओ टाकणार आहे की कसे मॅग्नेटिझमवर दोन क्वेश्चन पडलेत आणि आज आपली सॉल्विंगची प्रॅक्टिस पण आहे. पॉवर सिस्टममध्ये तुम्हाला माहिती आहे की मी माझा तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघितला असेल तर मी चार ठिकाणी कव्हर करतो. मी चारमध्ये यामुळं कव्हर करतो की ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन हा माझा सगळ्यात आवडता टॉपिक आणि सगळ्यात जास्त वेटेज आणि शिकवताना मी सगळ्यात जास्त टाईम दिलेला. जर बाकीच्यांना 20 लेक्चर दिले असेल तर मी ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशनला 20 लेक्चर स्वतः देतो. का देतो? त्याच्या मागचं कारण त्यामध्ये डिटेल अनालिसिस आहे आणि डिटेल अनालिसिसवरनं फक्त इफेक्ट आहे कोरोना हे चार हे केले तर तुम्हाला कळणार नाही. त्याचं डिटेल अंडरस्टँडिंग झालं पाहिजे. त्याचं मॅथमॅटिकल GMD GMR तुम्हाला कळालं नाही तर तुम्हाला इफेक्ट काय कळणार आहेत, तुम्हाला कंडक्टर काय कळणार आहेत हे मला वाटतं. तुम्ही बंडल्ड कंडक्टरचं अनालिसिस करताल पण ते त्यातला करोना काय, करोना कसा होतोय, बरोबर आहे का, करोना इफेक्ट काय, परत त्याचा अनालिसिस काय, ते कसा फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे, त्याचा फॉर्म्युला काय, तो व्होल्टेजवर कसा डिपेंड आहे, त्याचा एक्झॅक्ट अनालिसिस केल्यानंतर कळेल. GMD GMR कशावर डिपेंड आहेत, मग ते इंडक्टरवर कसे डिपेंड आहेत, कॅपॅसिटरवर कसे डिपेंड आहेत, हे जर अनालिसिस आलं मला वाटतं हेच त्यांनी ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशनमध्ये, मग केबल असेल तर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन केबलमध्ये कसं केलेलं असतं, केबलमध्ये तेच लेयर का असतात, स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन काय असतं, तो लेंथला अपो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल का असतो रेझिस्टन्स, हे सगळे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग. परत डेल्टा टेस्ट काय असते, टॅन डेल्टा टेस्ट, डिप्रिसिएशन फॅक्टर काय असतो, हे सगळे कन्सेप्ट मला वाटते ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन. आणि त्यामध्ये ABCD पण विचारलेत पॅरामीटर जे की आपल्याला ट्रान्समिशन लाईनमध्ये अनालिसिसमध्ये विचारतात. अनालिसिसमध्ये मग वाय असेल, तुमचं टी सर्किट असेल, ट्रान्समिशन टी सर्किट असेल किंवा लॉंग ट्रान्समिशनचं सर्किट असेल, त्यामध्ये कसं ABCD पॅरामीटर्स असतात ते पण तुम्हाला विचारतात. त्यामुळं यामध्ये जे क्वेश्चन पडलेले आहेत ते पॉवर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशनमध्ये 13 क्वेश्चन पडलेले आहेत. 13 क्वेश्चन बघा, 13 क्वेश्चन यामध्ये पडलेले आहे. त्यानंतर फॉल्टमध्ये एक क्वेश्चन पडलेला आहे, फॉल्ट जो सेक्शन आहे त्यामध्ये एक क्वेश्चन पडलेला आहे. त्यानंतर स्टॅबिलिटीमध्ये जो पडलेला आहे ते दोन क्वेश्चन पडलेले आहेत. आणि मी स्विच गिअर आणि पॉवर प्लॅंट याचे जे क्वेश्चन आहेत ते दोन क्वेश्चन आहेत. मग ह्यात टॅरिफ आल्या, ह्यात लोड फ्लो आला, लोडच्या डायग्राम आल्या, ह्यात सर्व काही आलं तर ते दोन क्वेश्चन आले. स्टॅबिलिटीवर दोन क्वेश्चन आलेले, फॉल्टवर एक आणि ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशनवर 13. बघा किती क्वेश्चन झाले, 13 आणि 1 14, 14 आणि 2 16, 16 आणि 2 18 क्वेश्चन हे पॉवर सिस्टीमहून आलेले. म्हणून मुलं म्हणत होते की पॉवर सिस्टीम हा जास्त वेटेजचा सब्जेक्ट ट्रान्समिशनला विचारतात आणि ट्रान्समिशन आहे त्यांना एक्झॅक्टली ट्रान्समिशनच्या रिलेटेड, मला असं वाटतं की त्यांना ट्रान्समिशनच्या रिलेटेड पाहिजे असेल, त्यामुळं मला वाटतं ट्रान्समिशन लाईन डिस्ट्रीब्युशनवर विचारलेलं आहे. त्यामध्ये पण 4-5 कन्सेप्ट तुम्ही मेजरली फोकस करा, जो सर्ज इम्पेडन्स आहे, जो केबलचा फॅक्टर आहे, कारण ट्रान्समिशनमध्ये केबलचा फॅक्टर 4 ते 5 क्वेश्चन देऊन गेलेला आहे. SIL असेल, सर्ज इम्पेडन्स लोडिंग असेल, मग ती लॅगिंग फॅक्टरला कशी असते, लिडिंग फॅक्टरला, SIL च्या कंडिशन 3-4 आहेत, डिस्टॉर्शन लेस ट्रान्समिशन लाईन, डिस्टॉर्शन ट्रान्समिशन लाईन, डिस्टॉर्शन असेल तर ZC इज ग्रेटर दॅन ZL असेल, ZC इज लेस दॅन ZL असेल तर काय कंडिशन आहेत, कोणता पॉवर फॅक्टर आहे, 0 पॉवर फॅक्टर कधी आहे, या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला आल्या पाहिजे. त्याची कंडिशन काय आहे, बरोबर आहे का, सर्ज इम्पेडन्स लोडिंग जी असते केबलसाठी किती असते, ट्रान्समिशन लाईनसाठी किती असते, हे जे क्वेश्चन्स आहेत ह्यावर बघा. ह्यामध्ये मेजरली फोकस केलेला आहे SIL कन्सेप्ट, जास्त फोकस केलेला आहे, त्यावर 2 ते 3 क्वेश्चन दिसतील. आणि तुम्हाला प्लस केबलचा जो कन्सेप्ट आहे त्यावर एक, आणि प्लस इफेक्टवर फिक्स, कोणत्याही एक्झाममध्ये इफेक्टवर एक क्वेश्चन देऊन जातो, त्या इफेक्टवर एक क्वेश्चन, बरोबर का. आणि स्टॅबिलिटीमध्ये बघा, लोड मी स्टॅबिलिटी अँड लोड फ्लो ह्यामध्ये तुम्हाला
काय विचारतात बघा यामध्ये बस विचारले आणि न्यूटन रॅप्सन अजून न्यूटन रॅप्सन आणि एक दुसरी मेथड आहे माझं नाव तोंडापुढे पण येईल नाही हां हे दोन मेथड आहेत त्यामुळे लोड फ्लो कसा केला जातो ते इन डिटेलिंग मध्ये कसं केलं जातं त्यावर एक क्वेश्चन खूप ट्रिकी क्वेश्चन विचारलेला आहे तो एक आणि फॉल्ट वर नॉर्मली करंट दिलेला आहे फॉल्ट करंट काय असेल हा विचारलेला आहे आणि स्विच गेअर मध्ये एका रिलेवर विचारलेला आहे आणि पॉवर प्लांट वर तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये दिसेलच काय कशावर क्वेश्चन आहे बघा बाळांनो हे जे बेसिक इलेक्ट्रिकल झाले पॉवर सिस्टम हा एक स्टार सब्जेक्ट आहे आणि त्यामधला ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन हा महत्त्वाचा सब्जेक्ट आहे तुम्ही नीट प्रिपरेशन करा मी पॉवर सिस्टीमचे 2-3 व्हिडिओ डेमोसाठी टाकलेले आहेत ते पण जाऊन नीट बघा त्या 2-3 व्हिडिओ बघितले तर तुम्हाला एक्झॅक्ट आयडिया येईल की काय पॉवर सिस्टीम काय मागतंय मशीन्स मी इकडे अनालिसिस करतो बाळांनो मशीन्समध्ये मी क्लासिफाय करतो शिकवताना आणि क्लासिफाय करताना आपण आता क्लासिफाय करतो रे तुम्ही एकास थोडा थोडा खाल्ला की तुम्हाला पण हे येतं म्हणजे झाल्यासारखं खाल्ल्यासारखं वाटतं तसं माझं आहे की तुम्ही एक सब्जेक्ट स्प्लिट करा 2-4 ह्यात म्हणजे तुम्हाला मोठा सब्जेक्ट असेल ना हा सब्जेक्ट झाला की तुमच्या माइंडला एक कमांड जाते की बाबा माझं हे झालंय कळतंय का त्यामुळे तुम्ही असं स्प्लिटिंग करत जावा सब्जेक्ट करताना पण हा माझं इंडक्शन मशीन पण 2 टाईप मध्ये कव्हर करतो मग ती कंट्रोलिंग असेल आणि पहिल्यांदा थेरी पार्ट असेल हे पॉवर फ्लो डायग्राम पासून पुढे हे असं तुम्ही डिवाइड करत जावा सेल्फ डिवाइड करत जावा तुम्हाला जसं कन्व्हिनियंट आहे तसं एका सब्जेक्टला स्प्लिट करत जावा आणि माइंडमध्ये ती एक फिगर तयार करा की ह्या सब्जेक्टमध्ये एवढे पार्ट्स आहेत आणि मग मला त्या पार्ट्सला कसं त्याला फेस करायचं आहे आणि ते माइंडमध्ये ॲटोमॅटिक चालत राहतं ओके ह्याच्यामध्ये मी ट्रान्सफॉर्मर घेतो डी सी मशीन्स ए सी मशीन्स प्लस स्पेशल मशीन्स म्हणजेच इंडक्शन मोटार ह्यामध्ये ए सी मशीन्समध्ये सिंगल फेज 3 फेज सगळं आलं इंडक्शन आणि चौथा जो घेतो तो म्हणजे आपला सिंक्रोनस बघा ह्यावर ट्रान्सफॉर्मरवर 2 क्वेश्चन इंडक्शनवर म्हणजेच स्पेशल आणि ह्याच्यावर 2 क्वेश्चन बाळांनो परत डी सी मशीनवर 3 क्वेश्चन आलेले आहेत आणि सिंक्रोनसवर 2 असे बघा किती झाले क्वेश्चन झाले ट्रान्सफॉर्मरवर 2 क्वेश्चन्स आहेत डी सी मशीनवर 3 ए सी म्हणजे इंडक्शन मशीनवर 2 आणि सिंक्रोनसवर 2 4 आणि 3 7 आणि 9 क्वेश्चन्स हे मशीनवर आहेत किती झाले बघा इथं तुमचा पेपर किती झाला 18 आणि 9 27 आणि 3 30 मार्क्स म्हणजे हे जर 3 सब्जेक्ट तुम्ही जर परफेक्ट असते त्यावेळेस मशीन बेसिक इलेक्ट्रिकल तर तुम्हाला 30 मार्क्स म्हणजे अप्रॉक्सिमेट 75% पेपर हा ह्या 2 सब्जेक्टमध्ये आता बघा पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा अनालिसिस करतो आपण महत्त्वाचा सब्जेक्ट ह्या एक्झामला मानला जातो ॲज अनालिसिस ऑफ 2017 पेपरचं जर अनालिसिस केलं तर सर्वात महत्त्वाचा सब्जेक्ट आणि एक तुम्हाला कॉम्पिटिशनला आतमध्ये नेईल किंवा बाहेर काढेल असा सब्जेक्ट जो आहे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आहे आणि त्याचे जे क्वेश्चन आलेले आहेत 6 क्वेश्चन आलेले आहेत मग त्यामध्ये मी डिवाइड करतो रेक्टिफायर तुम्हाला सिलेबस मी टाकेल रेक्टिफायर करतो पहिल्यांदा बेसिक करतो त्यामध्ये बेसिक परत रेक्टिफायर कंट्रोल्ड आणि अनकंट्रोल्ड रेक्टिफायर्स किंवा बरोबर आहे त्यामध्ये मग इन्व्हर्टर करतो चॉपर करतो आणि सायक्लो कन्व्हर्टर चॉपर अँड सायक्लो कन्व्हर्टर बरोबर आहे का मग चॉपरमध्ये बक बूस्ट असेल बक असेल मग त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स व्होल्टेज पर सेकंड आणि करंट व्ही सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत मग त्यावरनं त्यांचं आउटपुट व्होल्टेज कसं येतं आउटपुट पॉवर कशी येते आयडियल कॅरेक्टरिस्टिक्स कसे येतात हे सगळं ड्युटी सायकल किती असते डी काय असतो हे सगळं आपल्याला बघायचं आहे यावरनं ह्यामध्ये पॉवर इलेक्ट्रॉनिक्सला जे क्वेश्चन पडले होते ते 6 क्वेश्चन पडले होते आणि मॅक्सिमम डिवाईड झालते म्हणजे मेजरली चॉपरवर 1-2 क्वेश्चन इन्व्हर्टरवर 1 रेक्टिफायरवर 1 आणि बेसिकवर 1 असा क्वेश्चन तुम्ही पेपरमध्ये टेलिग्रामला खाली लिंक दिलेली आहे त्याला जावा तिथं पेपर थोड्या वेळात अपलोडच होईल काम चालू आहे त्याचं पण पूर्ण अनालिसिस करून पेपर बिल्डअप सब्जेक्ट वाईज टाकायचं चाललेला आहे पेपर त्यामुळे तुम्हाला सब्जेक्ट वाईज काय डेप्थ आहे तर आलेलं असेल
ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स हा पण बघा ॲनालॉग डिजिटल आलेला नाही तर पण ॲनालॉग आलेला आहे. ॲनालॉग जो पडलेला आहे तो पण जास्त मार्कला 3 आणि 3 6 क्वेश्चन्स आहेत. सिक्स क्वेश्चन्स आहेत ॲनालॉगवर. ते सर तुम्हाला सांगतील त्यावर कोणत्या सब्जेक्टवर क्वेश्चन आहेत. मला एवढं काही त्याबद्दल नॉलेज आहे पण ते सांगतील माझ्यापेक्षा छान पद्धतीनं तुम्हाला एखाद्या ॲनालॉगच्या व्हिडिओमध्ये जेव्हा ते सिरीज सुरू करतील. आणि बघा नेटवर्कवर 5 क्वेश्चन आलेले आहेत. 5 क्वेश्चन्स नेटवर्क. मग ते तुम्ही नोड असेल बेसिक नेटवर्कवर असेल सर्किट लूप ह्यावर एखादा क्वेश्चन डिझाईन झालता. परत तुम्हाला एखादा सर्किट सॉल्व करायचं होतं त्यावर एक क्वेश्चन सॉल्व झालता. परत ट्रान्झियंटवर आलता वाटतं आहे. आणि बघा आणि हे मायक्रो प्रोसेस जो आहे त्यावर एक बघा 30 झालते 30 आणि 12 42 आणि 5 47 आणि 1 48 आणि ह्या कंट्रोल सिस्टीमवर 2 असे 50 क्वेश्चन्स आपल्याला पडले होते. आणि हे झालं डिटेल्ड अनालिसिस. मग तुम्ही ठरवा की मला कोणत्या गोष्टीला प्रेफरन्स द्यायचा. हे 2017 अनालिसिस झालं आणि ह्या 2017 अनालिसिसून मला असं कन्क्लूड करू वाटतंय की तुम्हाला जे पॉवर सिस्टीमचा पार्ट आहे त्याला जास्त फोकस करा. त्यानंतर तुमचे जर तुम्हाला स्कोर बिल्डअप करायचा असेल किंवा कॉम्पिटिशनमध्ये यायचं असेल एक्झॅक्ट म्हणजे तुम्हाला टॉपमध्ये राहायचं असेल तर तुम्ही कोणता सब्जेक्ट मिस करू नका. मग प्रोसेसर असेल कंट्रोल सिस्टीम असेल पॉवर इलेक्ट्रॉनिक्स असेल ॲनालॉग असेल हे सब्जेक्ट आपण इलेक्ट्रिकलचे असतो म्हणून मिस करतो किंवा आपल्याला नीट समजत नाहीत काय बोलतंय ती भाषा. बघू पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचे 2-4 मी व्हिडिओज असे टाकण्याचा प्रयत्न करेल की त्यावरनं तुमचं कव्हरअप होईल सगळं. तुम्ही कमेंट करा मला सांगा की कोणत्या तुम्हाला सब्जेक्टवर लेक्चर्स पाहिजेत. नक्की मी तुमच्यासाठी लेक्चर सिरीज घेऊन येईल. आणि पेड स्टुडंटसाठी तर डोंट वरी मी पूर्णपणे हा जो सिलॅबस आहे इनडेल्ट शिकवलेला थोडेफार सब्जेक्ट शिकवलेले आहेत त्यामध्ये राहिलेलं आहे त्यामध्ये मॉडिफिकेशन चालू आहेत. आणि क्वेश्चन सिरीज बँक हे नवीन तिथं आपण अपलोड करतोय. दररोज 20 ते 30 क्वेश्चन पॉवर सिस्टीम असेल इलेक्ट्रॉनिक्स असेल वेगवेगळे फॅकल्टी क्वेश्चन पेपर टीम पूर्ण डिझाईन करते. ते क्वेश्चन पेपर आम्ही तिथं सॉल्व्ह करून घ्यायचा म्हणजेच तुम्हाला एक आयडिया येईल की कशा हाय लेवलचे क्वेश्चन सोडवायची एक सवय लागेल. आणि क्वेश्चन पॅटर्नचा जर मी म्हटलं तर ऑल क्वेश्चन्स फ्रॉम जे बी गुप्ताच्या बाहेरचा एक जरी क्वेश्चन तुम्ही सापडून दिला तर तुम्हाला मी कोणतंही बक्षीस देईल. पेपर बघा ऑल क्वेश्चन म्हणजे मी 5 ते 6 वेळेस सोडवलेले जे बी गुप्ता बऱ्यापैकी मगअप झालेलं आहे. बऱ्यापैकी म्हणजे क्वेश्चनचा कुठं असेल कोणत्या पानावर असेल म्हणजे ह्या साईडला तो क्वेश्चन्स आहे असं मी सांगू शकतो. कारण जे बी गुप्ता भरपूर वेळेस क्लासमध्ये शिकवताना किंवा मी स्वतः क्वेश्चन पेपर काढताना किंवा मी स्वतःचा अभ्यास करताना भरपूर वेळेस त्याला हे केलेलं आहे. आणि ते त्या पुस्तकातले सगळेच क्वेश्चन जे आहेत जेवढे 50 चे 50 क्वेश्चन पडले होते ते सगळेचे सगळे एक ना एक क्वेश्चन जे बी गुप्तामधला आहे. आणि मग तो जे बी गुप्तामधला आहे जे बी गुप्तातलं कुठून आला IAS प्रिव्हियसला आला. गेटचे 1 मार्कचे क्वेश्चन आहेत त्यामध्ये म्हणजे तुम्ही गेट 1 मार्कचे क्वेश्चन सोडवायला पाहिजे. म्हणजे IAS चे थोडेफार क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये. गेटचा मला वाटतं जास्त 1 मार्कवर जास्त फोकस केलेला आहे त्यांनी असं माझा अनालिसिस आहे. आणि तुम्ही अभ्यास करताना बाळांनो पॉवर इलेक्ट्रॉनिक्सला और सोडू नका ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्सला और सोडू नका. प्रोसेसरचे एक जरी क्वेश्चन असला तरी तो पण तुम्हाला स्कोरिंगमध्ये इम्पॉर्टंट ठरू शकतो. आणि मायक्रो प्रोसेसरवर सरला मी सांगेल की कशाप्रकारे आपल्याला एकच क्वेश्चन आहे पण तो 1-2 व्हिडिओमध्ये कसा कव्हर करता येईल याच्यासाठी काय प्लॅनिंग होतं आहे का ते बघू. आणि पॉवर सिस्टीम तर महत्त्वाचं आहे. बेसिकमध्ये मॅग्नेटिक चांगलं करा. मॅग्नेटिक जर चांगलं केलं तर मला वाटतं की नक्कीच तुम्हाला फायदा होईल त्याचा. कारण त्यामध्ये कसं आहे ट्विस्ट आहेत फॉर्म्युलेज आहेत त्यावर क्वेश्चन कसा बनतो. क्वेश्चन सोपा असतो पण फॉर्म्युला आठवत नाही हे सगळे हे होतं. त्यामुळे तुम्ही स्वतःला बिल्डअप करा. आणि थोडी एक्झामची लेवल हाय आहे. मी भरपूर हाय म्हणणार नाही पण हाय आहे. मला पेपरचं अनालिसिस सांगितलं तर मी म्हणेल की 30% जो पेपर होता तो हार्ड होता. 30% 50% हा सोपा होता म्हणजे एक कॉमन क्वेश्चन्स होते. जर आता सध्या जे अभ्यास करतायत अभ्यास करणाऱ्या मुलांना ज्यांनी की 1-2 ते 3 महिने 50% सोपा होता बरोबर आहे आणि 20% मॉडरेट होता म्हणजे हा जे कॅल्क्युलेशन आहे जे उलटं झालं असं असतं की 20% हार्ड असतो 20 ते 10% हार्ड असतो 30-40% मॉडरेट असतो 50% सोपा असतो असं असतं. पण थोडे हार्डची साईड मॉडरेटपेक्षा जास्त झाले त्यामुळे मुलांना हा पेपर अवघड वाटला होता 2017 आणि
त्यावेळेस मटेरियल पण अवेलेबल नसेल, गाईडन्स नसेल किंवा अभ्यासाचे ती लेवल नसेल. पण आता आपण सगळे त्या अभ्यासाचे लेवल अचीव केले, त्यामुळे तुम्ही क्वेश्चन पेपर बघा खाली टेलिग्रामला जाऊन, तुम्हाला नक्की कळेल की काय त्याची लेवल होती. ओके, आज इथंच थांबू आणि आपले कंट्रोल सिस्टीमचे लेक्चर चालूच आहेत. कसे वाटतायत नक्की सांगा, आवडले असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा की सर कसे आहेत लेक्चर आणि काय इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे नक्की सांगा. मी तुमच्यासोबत दररोज कनेक्ट होईल कंट्रोल सिस्टीमला. ओके, थँक्यू, थँक्यू सो मच.